नमस्कार, टॅली प्राईम मराठीमधून या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. टॅली प्राईममधील आज आपण नवीन कन्सेप्ट, नवीन फॅसिलिटी पाहणार आहोत की ज्यामध्ये ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल्ड क्वांटिटीमध्ये फरक असतो. ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल्ड क्वांटिटीमध्ये नेमकं काय आहे हे आपण आपल्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून पाहूया. त्यासाठी आपण स्मार्ट फॅशन स्टोअर कोल्हापूर ही कंपनी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेली आहे. त्या कंपनीमध्ये काही ओपनिंग स्टॉक आपल्याला फीड करायचा आहे. ओपनिंग स्टॉक फीड करत असताना आपल्याला त्याची स्टँडर्ड कॉस्ट प्राईस आणि स्टँडर्ड सेलिंग प्राईस अशा दोन गोष्टी नव्याने ॲड करायच्या आहेत. त्या नव्याने ॲड केल्यानंतर म्हणजे आपण खरेदी कितीला करतो, स्टँडर्ड काय प्राईस आहे आणि त्याची विक्री कितीला करतो हे आपण काही इथं फीडअप करणार आहोत. आणि फीड केल्यानंतर बिझनेसमध्ये बऱ्याच ठिकाणी सेल करत असताना आपण 20 क्वांटिटी दिलेली असते मात्र 18 क्वांटिटीचं बिल करतो, म्हणजे 18 क्वांटिटीवरती 2 फ्री, 12 क्वांटिटीवरती 1 फ्री अशा पद्धतीचं स्कीम्स हे मार्केटमध्ये चालू आहेत, सुरू आहेत, सर्रास त्याचा वापर होतो. तर ते टॅलीमध्ये कसं करायचं याच्यासाठी आपण हा छोटासा एक एक्झाम्पल तयार केलेला आहे. आणि स्टँडर्ड प्राईस, कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस घेतलंच पाहिजे असंही नाही, ते न घेतासुद्धा आपण ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल क्वांटिटी करू शकतो. तर आपल्यासाठी कंपनी इथं तयार करून ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये क्रिएट स्टॉक आयटम, प्रायमरी नॉट ॲप्लिकेबल युनिट आपण इथे क्रिएट करून घेऊया. नंबर्स एंटर. आता इथे स्टँडर्ड कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस आपल्याला हवी आहे. स्टँडर्ड कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस आपल्याला इथे द्यायची आहेत. त्यामुळे मोर डिटेल्सवरती आपण क्लिक करू. मोर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड प्राईस, स्टँडर्ड बाईंग अँड सेलिंग रेट्स आपल्याला एंटर करायचे आहेत. ॲप्लिकेबल फ्रॉम 1 एप्रिल. स्टँडर्ड कॉस्ट प्राईस 550 आणि स्टँडर्ड सेलिंग प्राईस 1 एप्रिलपासूनच 1500 रुपये त्याचे आपल्याला द्यायचे आहेत. एंटर. तर मोर डिटेल्समधून आपण ते डिटेल्स ॲक्टिवेट केले. नेक्स्ट आयटम प्रायमरी नॉट ॲप्लिकेबल. नंबर्स, पुन्हा मोर डिटेल्स, मोर डिटेलवरती क्लिक केलं. स्टँडर्ड, सेलिंग आणि 1 एप्रिल 600 रुपये, 1 एप्रिल 1600 रुपये. अर्थात मगाशी आपण त्याची क्वांटिटी द्यायला विसरलो 150, आता याची क्वांटिटी 150 रुपये आहे. एंटर. एंटर. मॉन्ट ब्लॅक टी शर्ट किंवा आता जे मी एंटर केलं त्याच्यामध्ये रेट टाकलेलं नाही, क्वांटिटी फक्त टाकली. कारण हे कसं बदल करायचं हे आपल्याला सांगता यावं की काय स्टुडंटकडून चुका होतात आणि नंतर मग त्या कशा दुरुस्त करायच्या हे सांगण्यासाठी म्हणून काही पर्पजली काही गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. मोर डिटेल्स. स्टँडर्ड अँड सेलिंग प्राईस 1 एप्रिल 300 रुपये, 1 एप्रिल 650 रुपये. आता इथे आपल्याला क्वांटिटी किती आहे, 100 रुपये आहे. इथे रेट देत असताना आपल्याला कॉस्ट प्राईस जी आहे ती द्यायची आहे, जी मगाशी दोन्ही आयटममध्ये आपण दिलेले नाही आहेत. पोलो आपण हे कास्ट घेतलेलं आहे की ओपनिंग स्टॉक त्याच्यामध्ये कसा भरला जातो, त्याच्यामध्ये स्टँडर्ड प्राईस, कॉ सेलिंग प्राईस कशी द्यायची हे देण्यासाठी म्हणून आपण ओपनिंग स्टॉक ही कन्सेप्ट या एक्झाम्पलमध्ये ॲड केलेली आहे. हे एक्झाम्पल आपण सोबत दिलेल्या लिंकमधून डाउनलोड करून घ्या आणि त्याचं प्रॅक्टिकल करा. आपण एक्झाम्पल तयार करत असताना डेमो व्हर्जनमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येईल याची दक्षता घेतलेली आहे. आता आपले चारही आयटम भरून झालेले आहेत आणि आता आपल्याला अल्टर करायचे आहेत, आपल्याला अल्टर करायचे आहेत. एस्केप. स्टॉक आयटममध्ये गो टू अल्टर मास्टर. स्टॉक आयटम कुठलं आपल्याला अल्टर करायचं आहे, ब्लॅक डेनिम. याच्यामध्ये आपण कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस दिलेलं नाही, सॉरी दिलेलं आहे, ओपनिंग स्टॉक दिलेलं नाही, तो आपण देऊया. ओपनिंग स्टॉक 200 आणि त्याची 550.
आणखीन याचंही आपण स्टॉक दिलेलं नव्हतं, स्टॉक दिला पण रेट दिलेलं नव्हतं, तो रेट आपण इथे देऊया, कॉस्ट प्राईस आपण इथे दिलेली आहे. तर चार आयटम आपण इथे क्रिएट केलेले आहेत. आता हे चार आयटमचं स्टॉक आपल्याला पाहायचं असेल तर स्टॉक समरीमध्ये पाहता येईल. इथे आपल्याला कॉस्ट प्राईसप्रमाणे त्याचा स्टॉक दिसतो आहे. तर हे आपलं काही सेटिंग झालं, काही डाटा एंट्री झाली. आता व्हाउचर एंट्री करत असताना आपण 1 एप्रिलला सेल केलेलं आहे, क्रिएट व्हाउचर्समध्ये आलो, एफ एट सेल्स, पार्टीचं नाव क्रिएट केलेलं नाही, कॅश सेल्स आहे, पहिलं कॅश घेतलं. डिलिव्हरी नोट नंबर वगैरे काही डिटेल्स आपल्याला ह्या द्यायचे असतील तर आपण देऊ शकतो, अदरवाईज आपण हे डिटेल्स ऑफसुद्धा करू शकतो. एंटर, F12 कमांड देऊन प्रोव्हाइड बायर डिटेल्स इथे आपण नो केलं तरी चालेल. डिस्पॅच आणि ऑदर डिटेल्स आपल्याला द्यायचे असतील तर इथे देऊ शकतो, अदरवाईज इथे नो केलं असता आपल्याला ते डिटेल्स विचारणार नाही. कंट्रोल ए. अजून काही चेंजेस करायचे आहेत का? करू आपण. कॅश अकाउंट, सेल्स अकाउंट क्रिएट केलेलं नाही, सेल्स अकाउंट इथूनच आपण क्रिएट करू. सेल्स अकाउंट अंडर सेल्स अकाउंट नॉट ॲप्लिकेबल. कंट्रोल ए. आयटम आपण क्रिएट केलेलं आहे ब्लॅक डेनिम जीन्स, क्वांटिटी आहे 20. आता इथे बिल्ड क्वांटिटी, आता 20 क्वांटिटी दिल्याबरोबर 1500 बिल झालं, पण आपल्याला आता इथे रेट पण बदलायचं आहे. 1500 स्टँडर्ड सेलिंग प्राईस होती पण 1200 विकलेलं आहे, ते आपल्याला इथं सेट करायचं, 1200 चेंज करायचं करता येईल, पण इथे आपल्याला बिल्ड क्वांटिटीचा ऑप्शन दिसत नाही आहे. तो बिल्ड क्वांटिटीच्या ऑप्शनसाठी F11 ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी याच्यासाठी आपण इथे यस करणार आहोत. यस, यूज सेपरेट ॲक्च्युअल अँड बिल्ड क्वांटिटी कॉलम्स इन इनव्हॉइस, इथे मी यस केलेलं आहे. कंट्रोल ए. तर आपल्याला आपल्या याच्यामध्ये बिल्ड आणि ॲक्च्युअल दोन्ही क्वांटिटी दिसतील. 18 किती रुपयांनी? 1200 रुपये. नेक्स्ट. तर या पद्धतीने आपल्याला ॲक्च्युअल क्वांटिटी, बिल्ड क्वांटिटी, रेट, स्टँडर्ड रेट जो आहे तो तिथे आलेला आहे, आपण त्याला कमीनी दिल माल विकलेला आहे त्याच्यामध्ये बदल करण्याची सोय इथे होती ती केलेली आहे. समजा ते आपल्याला बदल करू द्यायचे नसतील तर ते सुद्धा आपण बदलू शकतो. ॲक्सेप्ट नो, कारण आता हा जो माल आपण विकलेला आहे तो मी कल्पना मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचं व्हाउचर घेतलेलं आहे आणि कॅश अकाउंट घेतलं होतं. इथे अल्ट्रासी करून मीन्स प्रायव्हेट लिमिटेड असं केलं. सनरी डेटर्स कंट्रोल ए. कंट्रोल ए. आता 1 एप्रिलचं अजून एक व्हाउचर कॅश सेल्स होतं ते आपण घेऊ. कॅश सेल्स, सेल्स अकाउंट 3, ब्लॅक डेनिम जीन्स, ब्लॅक डेनिम जीन्स 3, बिल्ड फॉर 2 1500 इच, 3 दिलेत त्याचे 1500 रुपये प्रमाणे दिलेले आहेत. बिल जे आहे ते 202 केलेलं आहे. या पद्धतीने आपण पहिली आणि दुसरी एंट्री पूर्ण केलेली आहे. तारीख बदलण्यासाठी 2 एप्रिल, पुन्हा कॅश सेल्स केलेलं आहे. सेल्स अकाउंट मिस्टर रमेश, 3 नंबर्स ऑफ अरमानी शिल्क 3, बिल कितीचं केले 2, कॉस्ट 1600 रुपये आहे. आता हे कुणाला विकलेलं आहे याची नोंद जर करायची असेल तर तू आपण ते मिस्टर रमेश असं लिहू शकतो. नॅरेशनमध्ये अजूनही डिटेलमध्ये आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो. नेक्स्ट, कॅश सेल्स वॉज रेकॉर्डेड मिस्टर जाहीर फॉर 10 नंबर्स ऑफ मॉन्ट कॅशमध्ये आहे. त्यामुळे परत मी पार्टीचं नावाचे जे कॅश अकाउंट घेतलेलं आहे. सेल्स अकाउंट काय विकलेलं आहे आपण? मॉन्ट ब्लॅक टी शर्ट किती विकलेले आहेत? 10. बिल कितीचं करायचं आहे? 8 करायचं आहे. रेट दिलेलं नाही, डिफॉल्ट रेट आपल्याला घ्यायचं आहे. नॅरेशनमध्ये सोल्ड इन कॅश टू मिस्टर जाहीर. अजून एक एंट्री आपण करून पाहू, F2 1 मे, अल्फा फॅशन्स. इथूनच अकाउंट क्रिएट करायचं असेल तर आपल्याला क्रिएट कमांड दिलेली आहे. अल्फा फॅशन सनरी डेटर्स बिल बाय बिल मेंटेन करायला कंट्रोल ए. कंट्रोल ए. सेल्स अकाउंट आयटम ब्लॅक डेनिम जीन्स 40 नंबर, होलसेलमध्ये आपण दिलेलं आहे त्यामुळे याचं रेट आपण बदललेलं आहे. ब्लॅक डेनिम जीन्स
चाळीस 1500 रुपये आला आहे, इथे 1500 रुपये आपण घेतला. अरमानी 30-26 बिलिंग आपल्याला करायचं आहे. मॉन्ट पोलो 25 नंबर 23 बिलिंग करायचं आहे. मला वाटते आपल्याला ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल क्वांटिटी हे अतिशय व्यवस्थित समजलेलं असणार आहे. आपल्या काही सूचना असतील तर नक्की द्याव्यात. या पद्धतीने आपण हा माल विकलेला आहे. ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल्ड क्वांटिटी बिल बाय बिल दिल्यामुळे इथे आपण आपलं बिलचं रेफरन्स देऊ शकतो आणि अदर डिटेल्ससुद्धा इथे इन्सर्ट करू शकतो. तर आजच्या या छोट्याशा एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल क्वांटिटी या दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. स्टॉक समरीकडं लक्ष द्यायला हरकत नाही. स्टॉक समरीमध्ये आपल्याला काय स्टॉक शिल्लक आहे तो इथे दाखवतो आहे. इथे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं असतील तर आपण डिटेलमध्ये पाहू शकतो. एंटर केलं असता आपल्याला किती आले आणखीन किती गेले. ओपनिंग स्टॉक 150 होते आणि याप्रमाणे 17 आणि 30 नंबरमध्ये विक्री झालेली आणि राहिलेला स्टॉक आपल्याला दाखवतो आहे. राहिलेल्याचं डिटेल्स आपल्याला दिसत आहेत. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. आणखीन अशाच एक्झाम्पलसाठी आपण वारंवार त्या चॅनलला भेट देत राहा. हे एक्झाम्पल डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. डाउनलोड करून आपण प्रॅक्टिकल करून पहा. धन्यवाद.